सीयू मॅडम मुंबईवरून आपल्यासाठी आल्या, आपला वेळ देण्यासाठी आल्या. आता एकच मी तुमच्या वतीनं मॅडमला सांगतो की तुम्ही आणि आपण मिळून हे गाव पुढच्या 1 ते 2 महिन्याच्या मधाचं गाव म्हणून अतिशय चांगलं गाव करायचं आहे. ह्या गावात काय काय करणार आहोत आपण, ह्या गावात तुम्हाला प्रशिक्षण देणार आहोत, या गावात आपण तुम्हाला छोटे छोटे उद्योगासाठीचे छोटी प्रकरणं करणार आहोत की जिथं तुम्हाला प्रोसेसिंग करण्यासाठी काय वेगवेगळी तुमची इथं बोर आहेत खूप मोठ्या प्रमाणात बोर, त्या बोरांकडून बघायला गेलं पाहिजे. चिखलदऱ्याला तुम्हाला माहित नाही शनिवार रविवारी किती लोकांची गर्दी असते आणि तुमच्या आमझरीला पण लोक येतात, पण आमझरीमध्ये एवढं कृषीचं किंवा वनाचं पर्यटन बघितलं की ते निघून जातात. परंतु ज्यावेळेस तुम्ही आता घरीच तुमच्या लोकांना बोलवता, त्यांचं आदरतत्य करता, त्यांना घरी वेगवेगळ्या गोष्टी दाखवता, त्यावेळेस तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला मधमाशांची पोळी दाखवायची. मधमाशांचा प्रश्न हा आहे की सगळा हा विखुरलेला भाग आहे. आता याच भागाचं जर बोललं तर तुम्ही जर हिवाळ्याच्या वेळेला आलेलं या ठिकाणी निलगिरीचं मोठ्या प्रमाणात प्लांटेशन आहे, निलगिरीला 2 या ठिकाणी फ्लॉवरिंग होते. निलगिरी हे पोलनचं मोठा सोर्स आहे आणि नेक्टरचा जो सोर्स आहे, म्हणजे मधमाशा जगू सुद्धा शकतात आणि मध सुद्धा या ठिकाणी तयार करू शकतात. जो प्लाटू आहे पूर्ण जांभूळ आहे आणि या भागात समोर जर गेलं तर जामुन नाला वगैरे आहे, म्हणजे या जांभळावरूनच त्याला नाव पडलेलं आहे. जांभूळ सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे, त्या ठिकाणी खूप साऱ्या कॉलनी वास्तव्यात येत असतात. इकडचा भाग जर सोडला तर सुसरल्याचा एरिया जो आहे, असे सगळे पॅचेस आहेत, ते पॅचेस आपल्याला पूर्ण आवरत जाईल. तिथलं नेक्टार कलेक्ट करेल, नेक्टार कलेक्ट केल्यानंतर त्याचं हनीमध्ये कन्वर्शन झालेलं असेल. हे पूर्ण पेस्टिसाईड किंवा पूर्ण केमिकल फ्री हनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. असं उदाहरण दुसरं कोणत्या ठिकाणी कदाचित नसेल. त्यांना रोजगारयुक्त गाव करायचं असं मॅडमची संकल्पना तिथे होती. त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा मधमाशी दिन होता त्या दिवशी आम्ही याच्याच कार्यक्रमाला सुरुवात केली आणि त्यानंतर मग आम्ही हे जे म्हणजे KVIC कडनं हे जे आमचे BTL च्या महिला आहेत तर त्यांचे गट तयार करून त्यांना आम्ही अगरबत्ती मशिनरी वाटप केलेले आहे. तर त्याचं इथेच आम्ही ट्रेनिंग घेतलं 40 महिने.